सोलापुरात युवा सेनेचे भर पावसात जोडेमारो आंदोलन. शिवद्रोही महायुती सरकारचा कडेलोट करणार. मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणाला राज्यातील महायुतीचे भ्रष्ट आणि शिवद्रोही सरकारच जबाबदार असून या शिवद्रोही महायुती सरकारचा कडेलोट केल्याशिवाय शिवसेना स्वस्त बसणार नाही असा इशारा सोलापूर शहर जिल्हा युवा सेनेच्या वतीने देण्यात आला. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारच्या वतीने रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात जोडेमारो आंदोलनाची हाक देण्यात आली होती. सोलापुरात शहर जिल्हा युवा सेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले यांच्या नेतृत्वाखाली तसेच शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी दुपारी 4 हुतात्मा पुतळा येथे भर पावसात महायुती सरकारच्या विरोधात जोडेमारो आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, भ्रष्ट आणि मस्तवाला सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी युवा सेनेचे विद्यापीठ प्रमुख लहू गायकवाड, युवा सेने कॉलेजचे कक्ष प्रमुख तुषार अवताडे, अनिरुद्ध दहिवडे, सचिन हेगडे, विजय मोटे, दत्त खलाटे, अविनाश बोळे, विशाल चोरगे, अक्ष बिराजदार, प्रणित जाधव, राहुल कांबळे, प्रथमेश तपासे, सुभाष सातपुते, वैभव लोंढे, नितीन भोसले, गुरुनाथ शिंदे, विष्णू जगताप, गुरु बेंद्रे यांच्यासह युवा सेनेचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज युवा सेनेकडून सोलापूर जिल्ह्यातर्फे आज हे आंदोलन घेण्यात आलं. वारंवार भाजप सरकारमध्ये आणि भाजपच्या नेत्यांनी आज तक आहेत कोश्यारीपासून ते सगळ्याच नेत्यांनी छत्रपती शिवराय असतील किंवा थोर महापुरुष असतील या महाराष्ट्रातले यांचा अवमान करण्याचा प्रयत्न आणि अवमान वारंवार करत राहिले आणि आज नाईलाजानं आज या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या अस्मितेचा अंत झालेला आहे आणि या महाराष्ट्राच्या अस्मितेचा अंत करून ह्या भाजप ह्या शिवद्रोही सरकारने आज दाखवून दिलेलं आहे की आम्ही कशा पद्धतीने महाराष्ट्राचा अंत करू पाहत आहोत. तर या अंत करणाऱ्या सरकारचा येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच अंत करू आणि हे शिवभक्त यांना लोणच्यासाठी पण ठेवणार नाहीत एवढी आम्ही ग्वाही देतो. आणि आत्ताच आमच्याकडनं सांगण्यात आलं आमच्या शहरप्रमुखाकडनं की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मंत्री असतील तर सोलापूर जिल्ह्यामध्ये फिरकू देणार नाही. तर हे आम्ही तंतोतंत पालन करू आणि इथून पुढं जर सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठलाही मंत्री आला तर त्याला या सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं आम्ही सभा किंवा कुठल्याही पद्धतीचे जन आंदोलन आम्ही घेऊ देणार नाही आणि त्यांना फिरकूही देणार नाही अशी आम्ही ग्वाही देतो आणि त्यांचा आम्ही निषेध मोठ्या प्रमाणात करणार हे आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो. आपण नुकतंच महाराष्ट्रामध्ये राजकोट येथे महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचं चित्र आपल्याला संबंध महाराष्ट्रभर दिसत आहे आणि ह्या पुतळा पाडण्यामागं राज्यशास्त्राचा भ्रष्टाचार कारणीभूत आहे. भ्रष्टाचाराची यंत्रणेमुळं अवघ्या 8 महिन्यातच महाराजांचा अश्वरूप पुतळा त्या ठिकाणी पडला जातो आणि मंत्री महोदय त्या ठिकाणी वाऱ्याने पडलं म्हणतात. यासारखं या निर्लज्ज सरकारचं हे वक्तव्य अतिशय निंदनीय आहे. या 350 वर्ष झाले तरीसुद्धा गडकिल्ले सुरक्षित आहेत परंतु महाराजांचा पुतळा घाईघाईमध्ये करणं आणि राजकीय इव्हेंट करण्यासाठी प्रधानमंत्र्याच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्याची जी घाई केली ही घाई तमाम शिवप्रेमींच्या दुःखाला कारणीभूत ठरलेली आहे. आज तो पुतळ्याची विटंबना झाल्यामुळे या शिवद्रोही सरकारने जे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून महाराजांना देखील सोडलेलं नाही त्यामुळं संबंध महाराष्ट्रभर शिवप्रेमीवर एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि या भ्रष्ट यंत्रणेला या माजलेल्या सरकारला पट दिशे या नैतिक अधिकार नाही त्यांना सरकारवर राहण्याचा. आज आम्ही सोलापूर जिल्हा युवा सेनेच्या वतीने या शिवद्रोही सरकारचा जाहीर निषेध आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही करत आहे आणि महाराष्ट्र सरकारला हा इशारा देत आहे की लवकरात लवकर त्या ठिकाणी महाराजांचा मोठा पुतळा उभा नाही राहिला तर एकही मंत्र्याला आम्ही या सोलापूर जिल्ह्यामध्ये फिरकू देणार नाही हा गर्भित इशारा या माध्यमातून युवा सेनेच्या माध्यमातून मी या ठिकाणी देत आहे.